अब काका हाँ एक विचारायचं राहिलं. आओ आता एक दोन दिवस झाले आपण सोबत आहोत पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. माझं नाव हरिहर. काय ग असं एकदमच काय विचारलंस माझं नाव? काही नाही असंच. बर येऊ मी. अरे बापरे ही पोरगी याच्या अगोदर गोळा करा पाहिजे. तो सुधाकर खंडविलकर. स्वतः मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. इथून पुढे तुला याच्या मागावर राहायचंय. तो काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो याची सगळी डिटेल आणि डिटेल माहिती मला हवी आहे. हो आय होप ती तुम्हाला देशील. यस. सगळ्यात महत्वाचं त्याला चुकूनही कळता कामा नये की तू त्याच्या मागावर आहेस. कारण त्याला जर डाऊट आला तर तो तुला चकू पण शकतो. सो जस्ट बी केअर. हो साहेब नक्की. तूच विचार कर त्या काकांच्या जागी तुझे काका नाही तर तुझे आई वडील असते आणि त्यांच्याशी कोणी असं बोललं असत तर तू खपून घेतलं असतस काय? नाही ना? सॉरी ते असं पुन्हा होणार नाही. लहान सरांची गाडी ते तर ऑफिसला जायला निघाले होते मग तिथं.